नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना मित्र? हो, आता 2-3 दिवस तुम्हाला शनिवार रविवारच्या सुट्ट्या होत्या. त्या सुट्ट्यांमध्ये मी तुम्हाला पर्यटन आणि पर्यटनाचा इतिहास सांगत असताना पहिल्या भागामध्ये व्याख्या सांगितल्यानंतर विशिष्ट हेतूने एखाद्या ठिकाणी आपण भेट देतो त्या भेटीला आपण पर्यटन म्हणत असतो. आणि मग त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की या ठिकाणी तुम्ही कुठेतरी तुमच्या आजी आजोबांसोबत किंवा मोठ्या माणसांसोबत किंवा आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जाऊया. सांगा बरं, कोण कोण गेलं होतं? छान, कुठे गेला होतात? मंदिरात, देवीच्या मंदिरात. हो, मग तुम्ही धार्मिक हेतूने त्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी देवदेवतांना भेट देणं किंवा मंदिरांना भेट देणं हे धार्मिकतेचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जे गेलो ते धार्मिक पर्यटन झालं. छान, खूप छान. तू? हो, छान. तू साल्याला गेला होता मित्रमैत्रिणींसोबत. याचा अर्थ काय माहिती आहे का? आपण त्या ठिकाणी शिवरायांच्या ऐतिहासिक वारसाला त्या ठिकाणी भेट दिली आणि म्हणून ते ऐतिहासिक पर्यटन हे ठरलं. मग जे पर्यटनाचे प्रकार मी तुम्हाला म्हटलं होतं की स्थानिक आहे, आंतरराज्यीय आहे, आंतरराष्ट्रीय आहे, धार्मिक आहे, ऐतिहासिक आहे, आरोग्यपूरक आहे, कृषी, विज्ञान, नैमित्तिक आणि क्रीडा पर्यटन. हो, क्रीडा पर्यटन पण असतं. आताच नाही का कबड्डीच्या मॅचेस झाल्या, तुम्ही टीव्हीवर बघितलं, मग तुम्ही टीव्हीवर बघितलं, काही लोकांनी तिथे जाऊन बघितल्या. कुस्तीच्या देखील स्पर्धा होतात, त्या बघतात तुम्ही. बरेचसे लोक आता IPL जे आपली T20 मॅच चालते IPLची, त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन बघतातच की. तुम्ही टीव्ही बघतात ना, चेहरा देण्यासाठी किती मोठी संख्या असते प्रेक्षकांची. हो, ते सुद्धा एक क्रीडा पर्यटनच आहे. त्या ठिकाणी आपण क्रीडा हा हेतू डोळ्यापुढे ठेवून केलेला असतो. तर मित्रो, आपण अशा पद्धतीनं पहिल्यांदा जे ढोबळमानाचे प्रकार आहेत त्यानुसार पहिल्यांदा स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन. स्थानिक, हो, स्थानिक म्हणजे काय माहिती का? आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही स्थळ असतील किंवा किल्ले असतील किंवा एखादं धरण असेल, नदी असेल, देवदेवतांचं मंदिर असेल, त्या ठिकाणी जाणं याच्यासाठी फार काही आपल्याला नियोजन करावं लागत नाही. त्या ठिकाणी आपल्याला भाषेचा अडथळा नसतो, पैशांचा अडथळा नसतो. सहज म्हणून कधी कधी पायपाईचा आपण जात असतो, वाहनांची गरज लागत नाही. तर ह्या ठिकाणी आपण त्या वेळेप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे केव्हाही जाऊन घेतो, याला स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन म्हणतात. हा पहिला प्रकार बरं का. आता दुसरा प्रकार आपण बघूया, आंतरराष्ट्रीय. मित्रो, आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना किंवा पर्यटन करताना सगळ्यात आधी आपल्याला वाहतुकी साधनं कोणती आपल्याला मिळतील, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी हॉटेल असेल का, त्या ठिकाणी आपल्याला निवासाची व्यवस्था असेल का, भोजन व्यवस्था असेल का, त्याच्यानंतर आपल्या सोबत काही एखादी माहिती सांगणारे आपल्याला गाईड असतील का, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग जहाज असेल, रेल्वे असेल, बस असेल, आपली स्वतःचं वाहन असेल किंवा विमान असेल. हो, विमान. विमानाने माहिती तुम्हाला जग अगदी जवळ झाले, अगदी 4-7 तासामध्ये तुम्ही विदेशामध्ये पोहोचून जातात विमानानं. मग अशा ठिकाणी आपण जेव्हा एका ठिकाणून जात असतो तेव्हा या रेल्वे रूळ असतील, जहाज म्हणजे समुद्र किनारा असतील किंवा विमानाचे विमानतळ असतील, याच्याने देश विदेश हे पटकन जोडले गेले आहेत. आणि हे पटकन जोडले गेले असल्या कारणानं या ठिकाणी त्या ठिकाणचे जे व्यावसायिक असतात, त्या ठिकाणी जे कामगार असतात, त्या कामगारांना या ठिकाणी काम मिळतं. उदाहरणार्थ अजून तुम्हाला माहिती आहे, जसं काही आपण फिल्मसृष्टीमध्ये बघतो किंवा TV सिरियल बघतो, मग त्याचं शूटिंग चालतं आणि त्या शूटिंगसाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लोक जात असतात. ते देखील राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे पर्यटन हे होत असतं. याच्यानंतर ऐतिहासिक पर्यटन. बरं का मित्रांनो, ऐतिहासिक पर्यटनामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा आहे. आता उदाहरणार्थ दिल्लीचा लाल किल्ला तुम्ही म्हणाल किंवा शिवरायांचा आपल्या भागामध्ये जर बघायला गेलं तर अगदी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कितीतरी गड किल्ले आहेत. पुण्याच्या भागामध्ये तोरणा आहे, शिवनेरी आहे, अशा प्रकारचे गड किल्ले जे आहेत त्या गड किल्ल्यांवर जाणं आणि त्या ठिकाणी भेट देणं म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. या ठिकाणी मग आपण जर गड किल्ल्यांना तुम्हाला माहिती आहे का अजून दुर्ग देखील म्हणतात. आणि मग अशा ठिकाणी गोपाळ नीळकंठ दाणेकर म्हणून एक जे दुर्ग अभ्यासाचे एक अभ्यासक आहेत, त्या अभ्यासकांनी या ठिकाणी पर्यटनाचा सगळा अभ्यास केला. मग राजस्थानमध्ये जर गेले असतील तर त्या ठिकाणची महल आहेत, किल्ले आहेत. त्याच्यानंतर गांधीजी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये गांधीजींनी वास्तव्य केलं आणि मग त्यांच्या त्या ठिकाणी आपण वास्तव्याच्या ठिकाणी भेट दिली. किंवा विनोबा भावे आहेत, तर त्यांचा 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधित जे काही स्थळं आहेत ती सगळं या ठिकाणांचा आपण
ऐतिहासिक पर्यटन म्हणून स्थळ उपयोग करू शकतो आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी सहली वगैरे गेल्या किंवा फिरायला गेलो तर त्याला ऐतिहासिक पर्यटन म्हणतात.